पुसद शहरातील चिरडे परिवाराची ज्येष्ठा गौरीची स्थापना करण्याची 150 वर्षापासून परंपरा सुरू. पुसद तालुक्यात सर्वत्र ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले आहे. तसेच जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र ठिकाणी ज्येष्ठा गौरीचे आवाहन सुद्धा करण्यात आले. यातच विशेष बाब म्हणजे पुसद शहरातील चिरडे परिवारात मागील 150 वर्षापासून ज्येष्ठा गौरीची स्थापना करण्यात येत आहे. यामागे त्यांची काय भावना आहे व ते मागील 150 वर्षापासून ज्येष्ठा गौरीची स्थापना का करतात याबद्दल न्यूजने जाऊन माहिती घेतली आहे. नमस्कार, महालक्ष्मी माता उत्सव 2023 आपण आलेलो आहोत चिरडे परिवार पुसद यांच्या घरी. यांच्या इथची अशी परंपरा आहे की बा 150 वर्षापासून यांच्या इथे महालक्ष्मी आहे आणि त्या महालक्ष्म्या बंगडीवरच मांडत आहे. तर यांच्याबद्दल आपण 2 शब्द माहिती घेऊ. आमच्याकडील चिरडे परिवार पुसद येथील 2023 महालक्ष्मीचा उत्सव आहे. या उत्सवाचं असं आहे की आमच्या परंपरेपासून चालत आलेल्या या 150 वर्षापासूनच्या महालक्ष्मी आहे. ह्या माझ्या आजीबाई आहेत, कमलाबाई चिरडे आणि या द्वारकाबाई चिरडे. तर महालक्ष्म्या चिरडे परिवाराच्या कुळापासून बऱ्याच वर्षापासून चालत आलेल्या आहेत. बरं, ह्या महालक्ष्म्या तुम्ही बंगडीवरच का मांडलं आहे? त्यामागचा उद्देश असा आहे की या माझ्या आजी आहेत, ह्या मोठ्या आजी आहेत. यांना मुलं, यांचे जे मुलं होते ते थोडेसे वाचत नव्हते, तर त्यामुळे त्यांच्या सासूबाईंनी त्यांना नवस केलेला होता की माझ्या मोठ्या सुनेचा जो बाळ राहील तो राहिला पाहिजे. आणि त्यावर्षी आम्ही महालक्ष्म्या मग ह्या बंगडीवर, म्हणजे माझ्या घरी जर पाळणा हलला तर मग मी तुला पण पाळण्यामध्ये बसवीन आणि तुला पण पाळण्यामध्ये बसवून हलवण्यात येईल. तर त्यासाठी म्हणून मग आम्ही तेव्हापासून ह्या महालक्ष्म्या ज्या आहेत त्या बंगडीवर स्थापन केल्या आहे. आणि त्या अशा तुम्ही बघू शकता की किती छान झुल्यामध्ये बसलेल्या आहेत आणि पाळणा त्यांचं झुलत आहे. अशा ह्या म्हणजे साधारणतः किती वर्ष झालेले आहे? तरी जवळपास 70 वर्षाच्या जवळपास महालक्ष्म्या झुल्यावरच्या आहेत. आणि सुरुवात कधीपासून झाली, किती वर्ष झाले? 150 वर्ष झालेले आहेत. कारण की ह्या माझ्या आजीबाई यांच्या सासू आणि त्यांच्याही सासूबाई त्यापासून त्या चालू आलेले आहेत. या परंपरेपासून फार 150 वर्ष जवळपास झाले आहे यांना.